त्याच्यामध्ये सो फर्स्ट वन वी कॅन सी द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सिस्टीम फर्स्ट अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड्स प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स ऑन रेग्युलर रेफरन्स प्लेन एच आर पी मीन्स हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन एफ आर पी मीन्स फ्रंटल रेफरन्स प्लेन्स अँड पी आर पी मीन्स दॅट इज अ नथिंग बट दी प्रोफाईल रेफरन्स प्लेन. आता हे फर्स्ट बेसिक कन्सेप्ट वी आर गोइंग टू सी द फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड अँड ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सिस्टीम. आता ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सिस्टीम म्हणजे काय असणार आहे नेमकं, तर याच्यामध्ये सगळ्यांनी मूवी बघितलेली आहे, थिएटरमध्ये मूवी कोण कोण बघितलेली आहे, कोण बघितलेली नाही असं कोण आहे का भाग? हॅलो, रिप्लाय कोण देत नाही, कोणीही मूवी बघितलेली नाही आता. हॅलो, सगळ्यांनी हा मूवी बघितलेली आहे. तर लास्ट टाइम कुठली मूवी बघितली सगळ्यांनी? चॅट मध्ये टाकलं तरी चालेल, चॅट बॉक्स मध्ये टाकला तरी चालेल. कुठली मूवी बघितली लास्ट टाइम? रिप्लाय दिला तरी चालेल. ज्यांना बोलता येते त्यांनी बोलू शकता, ज्यांना टाइप करता येते त्यांनी टाइप करायचं. लास्ट टाइम थिएटर मध्ये कुठली मूवी बघितली? मी टीव्ही वरती विचारत नाहीये. क्वेश्चन काय माझा, लास्ट टाइम बघितलेली मूवी थिएटर मध्ये? ओके, पुजारी तानाजी काहीतरी बोलतात म्हणजे रिप्लाय काहीतरी येतो. हा, बाहुबली 2, हाऊसफुल 4. ओके, सुपर 30, मसुदगे तानाजी. हा, मेंबर 30 नाही, त्याने 39 नाही, त्यांनी रिप्लाय फक्त एक 5-6 जणांचाच येतो, बाकीचे काय बहुतेक ऍक्टिव्ह दिसत नाही आहेत. म्हणजे नेमकं करताय काय सुट्टीत बाकीच्या वेळेत सबमिशन सोडून? गायकवाड तानाजी, ओके, अजिंक्य, चौगुले, शिंदे, पाटील, पवार, तेली, बरेचसे बऱ्याच जणांनी पेचर. मी थिएटर मध्ये विचारतो, टीव्ही वरती बघितलेलं कोणीही सांगायचं नाही मला. प्रसाद, कोळी, अमगर, म्हणजे पिक्चर बघायची हॉबी बऱ्याच जणांना दिसते. मॅसेज टाकत नाहीत बरेच जण, जे राहिलेली मॅसेज टाकलेली नाही त्यांना बहुतेक हॉबी नाही आवडत, बहुतेक पिक्चर बघायची इच्छा नसते आवडत बहुतेक. फास्ट अँड फ्युरियस, ओके. तर सगळ्यांनी मूवी बघितलेली आहे. मूवीमध्ये काय केलेलं असतं ऍक्च्युली, इनिशियली काय केलेलं असतं? तुम्ही थिएटरमध्ये बघितलेलं आहे किंवा जर सगळ्यात आधी, ह्याच्या आधी बऱ्याच वर्षापूर्वी कसं होतं थिएटरमध्ये, आता कसं होतं, डायरेक्ट तुम्हाला जे प्रोजेक्शन केलं जातं किंवा जी स्क्रीन वरती प्रोजेक्ट केलं जातं ते तुम्हाला काय केलं जातं, साईडला काय केलं असत, साऊंड इफेक्ट दिलेलं असत आणि स्क्रीन वरती, फ्रंटल स्क्रीन वरती वेगवेगळे पिक्चर्स तुम्हाला, मुव्हिंग पिक्चर्स दाखवलेले जातात. म्हणजे ते काय झालं, प्रोजेक्शन झालं ना. ओके, KGF बघितलेलं आहे देशपांडेनी. ओके, तर नेक्स्ट टाइम बघत असताना त्या ठिकाणी देखील इंजिनिअरिंग नॉलेजचं देखील त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. तर काय केलेलं आहे, तर आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आज बघणार आहे. काय बघणार आहे? ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सिस्टीम, प्रोजेक्शन सिस्टीम. आता ऑर्थोग्राफिक वर्ड जर या ठिकाणी काय केला, हाईड केला आणि प्रोजेक्शन सिस्टीम म्हटलं, तर तुम्ही जे बघितलेलं आहे प्रोजेक्शन सिस्टीम मीन्स थिएटरमध्ये काय केलं जातं, तर एखाद्या स्क्रीन वरती, व्हर्टिकल स्क्रीन वरती काय केलं जातं, पिक्चर दाखवला जातो. बरोबर आहे का? हॅलो, हा, दॅट इज नथिंग बट दी प्रोजेक्शन सिस्टीम. प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये काय केलं जातं, कंटिन्युअसली तुम्हाला मूवी किंवा त्याच्यावरती तुम्हाला एखाद्या स्क्रीन वरती, व्हर्टिकल स्क्रीन म्हटलेली आहे मी, सगळ्यात हायलाइटेड वर्ड काय असणार आहे सेंटेन्स मध्ये, व्हर्टिकल स्क्रीन. तर व्हर्टिकल स्क्रीन तुम्ही बघत असताना त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक व्हर्टिकल स्क्रीन असणार आहे. दिस इज नथिंग बट दी व्हर्टिकल स्क्रीन अँड दिस इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल, दॅट इज अ ग्राउंड फ्लोअर. ओके, आणि ग्राउंड फ्लोअर वरती या ठिकाणी चेअर असणार आहेत, सिटिंग अरेंजमेंट हा तुम्ही असं कन्सिडर करा. ओके, ग्राउंड फ्लोअर वरती या ठिकाणी तुम्ही मूवी बघत आहे आणि प्रोजेक्शन इथून काय केलेलं आहे, प्रोजेक्शन या ठिकाणी पिक्चर डिस्प्ले केलेलं आहे स्क्रीन वरती. ओके, कन्सेप्ट लक्षात आले का प्रोजेक्शन सिस्टीमची? प्रोजेक्ट
नंबर्स ऑफ रेज याच्यामधून बाहेर पडत असतात. ओके, दिस इज नथिंग बट दी प्रोजेक्शन सिस्टीम. हे कन्सेप्ट लक्षात आली का, प्रोजेक्शन सिस्टीम तुम्हाला? ओके, नेक्स्ट. आता याच्यामध्ये प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये जर बघितला तर याच्यामध्ये तुम्ही जे बघता याच्यामध्ये, तर फर्स्ट याच्यामध्ये वेगवेगळे क्वाड्रंट असतात. थिएटरमध्ये तर वेगवेगळे क्वाड्रंट नसणार आहेत. वन ऑफ द बेसिक कन्सेप्ट, द बेसिक कन्सेप्ट म्हणजे तुम्ही, हॅलो, जरा माईक ऑफ करा, कोणास्तरी चालू आहे. ओके, तर नेक्स्ट, आता बेसिक कन्सेप्ट म्हणजे एखाद्या याच्यामध्ये ग्राफ मध्ये, फॉर ग्राफ फॉर एक्स अँड वाय, वेन वी रिप्रेझेंट द पॉइंट, दॅट इज अ पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स. आता याचे कोऑर्डिनेट्स काय घेऊया, 40 अँड 60. सो दिस इज द पॉइंट पी वी आर गोइंग टू लोकेट ऑन द ग्राफ. आता पॉइंट जो पी दिलेला आहे तो लोकेट कुठे करायचा आपल्याला, ग्राफ वरती लोकेट करायचा आहे. सो दिस इज नथिंग बट दी एक्स अँड दिस इज नथिंग बट दी वाय. तर व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत ह्या एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, सो फर्स्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, आता हे मार्क केल्यानंतर याच्यामध्ये आपण नियर अबाउट एक्स साठी काय, 40. सो 1, 2, 3, 4, सो नियर अबाउट 4, दिस इज नथिंग बट 4 एक्स लोकेशन. अँड वाय लोकेशन इट इज नथिंग बट दी 6. आता तो पॉइंट कुठं लोकेट झाला, तर या ठिकाणी हा पॉइंट लोकेट झाला. ओके, हे क्वाड्रंट मध्ये आपण काय करत होतो, एक्स वाय वरती पॉइंट लोकेट करत होतो. दिस इज नथिंग बट दी पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 40 अँड 60, म्हणजे इथं 10, 20, 30, 40 आणि इथं 60 असणार आहे. ओके, पॉइंट लोकेट करत होता याच्यामध्ये. सो सेम वे आता याच्यामध्ये तुम्ही, आता हे काय झालं, पॉइंट लोकेट करत होता किंवा पॉइंट पोझिशन दिलेली होती तुम्ही लोकेट करत होता, वेगवेगळे पॉइंट या ठिकाणी काय करत होता, लोकेट करून त्याच्या थ्रू ग्राफ प्रिपेअर करत होता. बरोबर आहे का? ग्राफ सगळ्यांनी प्रिपेअर केलेला आहे का, असं लोकेट केलेला आहे का? ओके, आता सगळ्यात महत्वाचं आहे की सेम मेथड आता आपल्याला काय करायचं आहे, प्लेन मध्ये. आता तुम्ही काय केलं, हे क्वाड्रंट मध्ये, हे काय झालं, फर्स्ट क्वाड्रंट झाला. असंच याच्यामध्ये काय असणार आहे, चार क्वाड्रंट जर आपण म्हटले कसे, तर हे व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, एक्स वाय, एक्स वाय मध्ये हे पॉझिटिव्ह एक्स, निगेटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय. ओके, डिफरंट क्वाड्रंट, डिफरंट क्वाड्रंट्स. दिस इज अ फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. ओके, हे क्वाड्रंट तुम्ही युज करून काय करत होता, त्याच्यामध्ये देखील आपण ग्राफ लोकेट करत होतो. म्हणजे जर प्लस प्लस असेल व्हॅल्यू तर काय असणार आहे, तो लोकेट इथं होणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, मायनस और निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. ओके, थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, हे कन्सेप्ट सगळ्यांना लक्षात आले का? हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. मी मॅथ्स शिकवत नाहीये तुम्हाला किंवा अदर ग्राफ कसा रिप्रेझेंट करायला शिकवत नाही. हे बेसिक तुम्हाला लक्षात असेल तर पुढे कंटिन्यू होणार. हे लक्षात आलं का तुमच्या? हॅलो, हा. आता हे काय झालं, तुम्ही हे ऍक्च्युली लाईन वर्क मध्ये तुम्ही कम्प्लीट केलं. आता प्लेन मध्ये बघायचं आपल्याला, प्लेन मध्ये. ओके, सो नाऊ यू कॅन सी द व्हर्टिकल प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन, दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहेत. रेड कलर मध्ये दाखवलंय, दॅट इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल प्लेन. आय विल राईट हियर, दिस इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल प्लेन, एचपी इन शॉर्ट फॉर्म, अँड व्हर्टिकल प्लेन, व्हीपी. ओके, दोन प्लेन दिसतात का? हॅलो, हा. आता हा हा पार्ट जो आहे तो व्हर्टिकल प्लेनचा आहे. हॅचिंग केलेला पार्ट जो दिसतो, दिस इज नथिंग बट दी व्हर्टिकल प्लेन अँड दिस इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, सो दिस इज द फर्स्ट व्हर्टिकल प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन. सो दिस फर्स्ट पार्ट 90 डिग्री, एक्झॅक्टली 90 डिग्री हॉरिझॉन्टल प्लेन, दिस इज नथिंग बट दी फर्स्ट क्वाड्रंट. आता हा काय झाला, इथला
आता आपण प्लेन मध्ये आलोय, आपल्याला प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करायचे ते प्लेन मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत, या अशा क्वाड्रंट मध्ये, लाईन क्वाड्रंट मध्ये नाही. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट झाला हा. सो दिस इज नथिंग बट द फर्स्ट क्वाड्रंट. दिस इज द सेकंड क्वाड्रंट. सेम जसा इथं सेकंड क्वाड्रंट आहे. ओके ओके, दिस इज सेकंड क्वाड्रंट. सो सिमिलर वे इन प्लेन ऑल्सो दिस इज अ सेकंड क्वाड्रंट अँड बिलो. आता हा जसा इथं काय असणार आहे, दिस इज द थर्ड क्वाड्रंट अँड फायनली दिस इज द फोर्थ क्वाड्रंट. हे लक्षात आले का, क्वाड्रंट प्लेन मधले. ओके, सो दीज आर द फोर क्वाड्रंट्स. बाय युझिंग दीज क्वाड्रंट्स वी आर गोइंग टू प्रोजेक्ट द पॉइंट्स, प्लेन्स अँड लाईन्स. आता याच्यामध्ये पॉइंट असेल किंवा लाईन असेल किंवा प्लेन असेल किंवा सॉलिड असेल तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, प्रोजेक्ट करायचं. ओके, तर एक बेसिक कन्सेप्ट मी याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करतो. आता याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आता मी इथं काय केला, हॉरिझॉन्टल प्लेन वरती या ठिकाणी काय केला, एक सिलेंडर मी ड्रॉ करतो, व्हर्टिकल सिलेंडर ड्रॉ केला. ओके, दॅट इज अ बेस इज प्लेस्ड ऑन द हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन वरती मी बेस त्याचा रेस्ट केलेला आहे आणि इथं मी सिलेंडर जर ड्रॉ केला तर तो दिसताना व्हर्टिकल प्लेन वरती इकडून तुम्ही बघत आहात तर कसं दिसणार आहे, तो इकडून बघायला लागला सिलेंडर. आता बघा समोर आहे तुमच्या, एक्झॅक्टली समोर आहे. घरातला गॅस सिलेंडर जरी हे घेतला तरी चालेल आणि तुम्ही काय करताय त्याच्याकडे बघताय, तो कसा दिसतो, नाही व्हर्टिकल असणारच आहे तो. परंतु त्याच्यावरती तुम्ही काय केला, बॅटरीने त्याच्यावरून टॉर्च घेतला आणि टॉर्चचे रेस त्याच्यावरती पास केला तर तो कसा दिसणार आहे, वॉल वरती त्याची इमेज कशी क्रिएट होणार आहे, व्हर्टिकल वॉल. व्हर्टिकल प्लेन म्हणजे व्हर्टिकल वॉल कन्सिडर करा, शेप काहीतरी दिसेल ना, सर्क्युलर दिसणार आहे, रेक्टॅंग्युलर दिसणार आहे, स्क्वेअर दिसणार आहे, काय दिसणार आहे वॉल वरती, सर्क्युलर दिसणार आहे व्हर्टिकल प्लेन वरती. हा, रेक्टॅंग्युलर दिसणार आहे. हा करेक्ट. आता प्रोजेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये काय दिसणार आहे, वेन वी यूज द टॉर्च अँड प्रोजेक्ट द रेज ऑन द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वी कॅन सी द रेक्टॅंग्युलर शेप ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा रेक्टॅंग्युलर शेप कुठे दिसणार आहे, वॉल वरती दिसणार आहे ना, व्हर्टिकल वॉल वरती. वॉल पासून काहीतरी डिस्टन्स वरती सिलेंडर ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याच्या बरोबर फ्रंटला आहे आणि तिथून काय केला, इथून तुम्ही काय केला, टॉर्चचा युज केला. ओके, टॉर्च युज केलेला आहे आणि टॉर्च मधून काय केलेला आहे, त्याच्यावरती फोकस केलेला आहे. कशावरती, सिलेंडर वरती. वॉल वरती इमेज कशी क्रिएट होणार आहे, वरचा पार्ट या ठिकाणी असणार आहे असा काहीतरी दिसणार आहे तो, बट बेसिक शेप वी कॅन सी द रेक्टॅंगल. ओके, आणि तो कुठे दिसतो, व्हर्टिकल प्लेन वरती दिसणार ना. हॅलो, ओके ओके. हा, तर दिस इज नथिंग बट द फ्रंट व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट. आता हा काय झाला, फ्रंट कडून बघतो ना आपण इकडून, म्हणजे त्याला काय करतोय, समोरून बघतोय. एखाद्या ऑब्जेक्टला आपण समोरून बघितल्यानंतर त्याचा काय झाला, तो फ्रंट व्ह्यू झाला. दिस इज नथिंग बट द फ्रंट व्ह्यू, फ्रंट व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन बघतोय आपण, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सिस्टीम. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सिस्टीम. ओके, आता हा झाला तुमचा फ्रंट व्ह्यू झाला. फ्रंट व्ह्यू म्हणजे फ्रंट साइड कडून आपण समोरच्या बाजून बघतो म्हणून त्याला काय झालं, आपण त्याला फ्रंट व्ह्यू म्हटला. शॉर्ट फॉर्म या ठिकाणी मी काय करतो, परत एकदा लिहितो, हॉरिझॉन्टल प्लेन, एचपी मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन. हे नोट डाऊन नंतर करून घ्यायचं आहे. व्हीपी म्हणजे काय असणार आहे, व्हर्टिकल प्लेन. आणि एफव्ही म्हणजे काय, तर याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू. इन शॉर्ट वी कॅन कॉल्ड एज अ फ्रंट व्ह्यू, एफव्ही. नेक्स्ट, आता ह्याच ऑब्जेक्ट जर मी काय केला, ऑब्झर्वर. आता तुम्ही काय केला, तर वरून या ऑब्जेक्टला जर बघत असाल तर याच्यावरती सिलेंडरवरती फोकस जो आहे
तुमची टॉर्च जी आहे ती वरती घेतली या ठिकाणी आणि इकडून जर फोकस केला, इकडून फोकस केला तर आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी, काय दिसणार आहे? हा, सर्क्युलर दिसणार आहे. ओके, सो दॅट पार्ट इट इज वी कॅन कॉल्ड एज अ टॉप व्ह्यू. वरून बघतो ना आपण टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू लक्षात आलं का त्याचं काय असणार आहे? टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे आपल्याला? सर्कल दिसणार आहे फक्त. ओके, हाईट दिसणार नाही आहे सिलेंडरची, सिलेंडरचा फक्त सर्क्युलर पोर्शन दिसणार आहे. आता सर्कल दिसेल, हे लक्षात आलं का? फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, हॉर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन इट इज नथिंग बट दी ग्राउंड, व्हर्टिकल प्लेन नथिंग बट दी वॉल. जी घरातली भिंत आहे ती तुमची व्हर्टिकल प्लेन, आणि ग्राउंड सरफेस जे आहे दॅट इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल प्लेन. आणि हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण इकडून बघतोय, म्हणून याला आपण काय केला, कन्सिडर केला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. फर्स्ट अँगल मध्ये फ्रंटल मध्ये आहे म्हणून. ओके, हे क्लिअर झालं. आणि व्हर्टिकल प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन इट इज डिवायडेड बाय दी लाईन. आता हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड असणार आहेत ना. घरातली भिंत जी असणार आहे, वॉल जी असणार आहे आणि ग्राउंड सरफेस जो असणार आहे तो एकमेकाला रिलेटेड असणार आहे का वेगवेगळा असणार आहे? भिंत अंतराळी आहे का? हा, तर जो जो कॉर्नर क्रिएट होतो याच्यामध्ये, याच्यामध्ये जो कॉर्नर क्रिएट होतो दॅट इज नथिंग बट दी एक्स वाय लाईन, डिवायडिंग लाईन वी कॅन कॉल्ड एज अ एक्स वाय. आता हेच काय करायचं आहे तुम्हाला, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड मध्ये तुम्हाला हेच फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ऑब्जेक्टचं काय सांगितलं, तुम्हाला पेज वरती ड्रॉ करायला सांगितलं, एखाद्या पेज वरती ड्रॉ करायला सांगितलं. सिलेंडरचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे, दोन्ही पण ड्रॉ करायचे आहेत. कसे ड्रॉ करणार? तर फर्स्ट वी रिक्वायर्ड टू रोटेट दिस प्लेन. आता हा प्लेन रोटेट करावा लागेल ना. हा टॉप व्ह्यू म्हणजे आपल्याला एकाच पेज वरती घ्यायचा आहे, हा रोटेट केल्यानंतर कसं दिसणार आहे? सीयर, सगळ्यांचं लक्ष आहे का बघा या ठिकाणी? ओके, तुमचं झाला ही एक्स वाय लाईन झाली, मिडल व्हर्टिकल प्लेन, दिस इज द हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, इन फ्रंट व्ह्यू वी कॅन सी द सिलेंडर इन रेक्टॅंग्युलर शेप. हा रेक्टॅंग्युलर शेप त्याचा काय असेल तो दिसणार आहे. अँड इन दिस इज द फ्रंट व्ह्यू. आणि त्याचबरोबर काय दिसणार आहे टॉप व्ह्यू मध्ये? काय दिसणार आहे? सर्कल दिसणार आहे. ओके, हे ओपन केल्यानंतर, हा खाली घेतल्यानंतर तुम्ही स्केचबुक मध्ये ड्रॉ करत असताना अशा पद्धतीने ड्रॉ करणार ना. हा फ्रंट व्ह्यू झाला आणि हा टॉप व्ह्यू झाला ऑब्जेक्टचा, सिलेंडरचा. त्याचे काय असेल ते डायमेन्शन घेऊन आपण ड्रॉ करू शकतो. लक्षात आलं का ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन नेमकं काय असणार आहे? हॅलो. ओके, आता हेच पेज वरती घ्यायचंय. पेज वरती तुम्ही कसं ड्रॉ करणार? हा तुमचा पेज आहे, पेज वरती डायरेक्टली तुम्ही काय करायचं? एक्स वाय लाईन ड्रॉ करायचंय. सो दिस इज नथिंग बट दी एक्स अँड वाय लाईन. आणि याच्यामध्ये सिलेंडर, तिथे तुम्ही डायरेक्टली काय करायचं? सिलेंडर ड्रॉ करायचं आहे विथ गिवन डायमेन्शन, गिवन डायमेन्शन, सिलेंडरचे डायमेन्शन दिले असेल डायमेन्शन. हा तुमचा झाला फ्रंट व्ह्यू झाला. आता हा कुठं आला? व्हर्टिकल प्लेन मध्ये. त्यामुळे इथं एक्स वाय लाईनच्या वरती काय असणार आहे? फ्रॉम एक्स वाय लाईन अबव, एक्स वाय लाईन पासून काय स्टार्ट होतो? व्हर्टिकल प्लेन स्टार्ट होतो. सो वी कॅन मेन्शन हिअर व्हर्टिकल प्लेन बिलो एक्स वाय लाईन. हे झालं अबव. ओके, अबव एक्स वाय लाईन. इथून वरती काय चालू झाला? ह्या एक्स वाय पासून इथून काय चालू झाला? व्हर्टिकल प्लेन. म्हणून इथं काय म्हणायचं आहे? अबव. ओके, अँड इन फ्रंट. आता इथून ह्या व्हर्टिकल प्लेन पासून इन फ्रंट म्हणजे इथं कुठेतरी तुमचा सर्कल असणार आहे हा. ओके, हा एचपी हॉरिझॉन्टल प्लेन कुठून स्टार्ट झाला? एक्स वाय पासून हॉरिझॉन्टल प्लेन चालू झाला ना इथून. ओके, दिस इज द हॉरिझॉन्टल प्लेन. अँड त्याची पोझिशन कुठे घेतली? इन फ्रंट घेतली. इन फ्रंट पोझिशन, इन फ्रंट पोझिशन व्हर्टिकल प्लेन पासून च्या समोर, या व्हर्टिकल प्लेन पासून च्या समोर हे काहीतरी डिस्टन्स असणार आहे, त्या डिस्टन्स वरती इन फ्रंट. ओके, अबव अँड इन फ्रंट. आता अबव म्हणता, इथं अबव जरी म्हटलेलं असलं तरी तो ग्राउंड वरती रेस्ट आहे, एचपी वरती रेस्ट आहे. एचपी इथून स्टार्ट झालेला आहे. ओके, म्हणून तो एचपी वरतीच आहे. रेक्टॅंग्युलर शेप इथून स्टार्ट झालेला आहे. जर सिलेंडर कोणीतरी उचलून धरला, एक 10 mm वरती उचलून धरलेला असेल तर तो कसा येणार आहे? एक 10 mm हे कन्सिडर करूया, 10 mm, 10 mm वरती घेतला तर 10 mm अबव द सिलेंडर, 10 mm अबव फ्रॉम द हॉरिझॉन्टल प्लेन.
आता इथून 10 mm वरती घेतला तर उचलल्यानंतर तो 10 mm अबव आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, अबव पोझिशन म्हणायची. ओके, अबव 10 mm. आणि इन फ्रंट भिंतीपासून म्हणजे त्या वॉल पासून, म्हणजे वॉल इट इज नथिंग बट दी व्हर्टिकल प्लेन, आणि व्हर्टिकल प्लेन पासून काहीतरी डिस्टन्स वरती असणार आहे. भिंतीला लगेच तिथं जर चिकटून असेल तर त्या ठिकाणी इनफ्रंट म्हणता येणार नाही, तर त्याच्या समोर आहे तो कुठेतरी डिस्टन्स. हे काहीतरी एक 40 mm डिस्टन्स असेल. तर सिलेंडर 40 mm इनफ्रंट ऑफ व्हीपी, म्हणजे इनफ्रंट ऑफ व्हीपी, हे इनफ्रंट, हे कुठे दिसतंय, टॉप व्ह्यू मध्ये, हे टॉप व्ह्यू मध्ये इनफ्रंट पोझिशन दिसणार आहे. ओके, इनफ्रंट पोझिशन, दॅट इज अ 40 mm इनफ्रंट पोझिशन ऑफ द सिलेंडर वी कॅन रिप्रेझेंट हियर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. दिस इज नथिंग बट द टॉप व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट, दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट. ही कन्सेप्ट लक्षात आली का, फर्स्ट अँगलची और फर्स्ट क्वाड्रंटची? हा, तर आता आपण याच्यावरती एक प्रॉब्लेम घेणार आहे. तर तो प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं. टेक द क्वेश्चन. आता पॉइंट साठी घ्यायचं, आता ऑब्जेक्ट सिलेंडर होता त्या ठिकाणी पॉइंट घ्यायचं, पॉइंट. टेक द क्वेश्चन. जर स्केचबुक असेल तर स्केचबुक मध्ये काय करायचं, फर्स्ट क्वेश्चन घ्यायचं. कशासाठी, फर्स्ट अँगल आता वरती देत असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी काय मेन्शन करायचं, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणायचं वरती, आणि फर्स्ट युनिटचं नाव द्यायचं, युनिट नंबर वन, युनिट नंबर वन. टेक द फर्स्ट क्वेश्चन, ड्रॉ प्रोजेक्शन ऑफ ए, ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट ए, दॅट इज प्रोजेक्शन ऑफ पॉइंट ए दॅट इज 60 mm. आता सगळे डायमेन्शन इंजिनिअरिंग मध्ये आपण कशामध्ये सांगणार आहे, तर mm मध्ये असणार आहे, सेंटीमीटर मध्ये असणार आहे. 60 mm म्हणजे किती सेंटीमीटर रे? करेक्ट, 60 mm इन फ्रंट, 60 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी अँड 40 mm अबव एचपी. हियर व्हीपी इट इज नथिंग बट दी व्हर्टिकल प्लेन, ते देखील मेन्शन करा फर्स्ट प्रॉब्लेम साठी. व्हर्टिकल प्लेन अँड एचपी मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन. तर सिम्पली आपण एचपी आणि व्हीपी म्हणतो. आता बऱ्याचशा बुक मध्ये काय म्हटलेलं असणार आहे, हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन, या ठिकाणी रेफरन्स वर्ड ऍड केलेला असणार आहे. हे दोन मेन बेसिक प्रिन्सिपल प्लेन्स आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं, हॉरिझॉन्टल प्लेन अँड व्हर्टिकल प्लेन. आपण रेफर करताना त्यांना असं देखील म्हणू शकतो, हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन एचआरपी अँड व्हीआरपी असं देखील म्हटलं जाऊ शकतं. ओके, हे लक्षात आलं का, प्रॉब्लेम घेतलं का सगळ्यांनी? हा, आता 60 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलेलं आहे आणि 40 mm अबोव द एचपी म्हटलेलं आहे. आता फर्स्ट मी तुम्हाला 3D मध्ये पहिल्यांदा ड्रॉ करून दाखवतो व्हर्टिकल प्लेन. आता मगाशी फर्स्ट क्वाड्रंटची जी इमेज ड्रॉ केली होती तशीच इमेज ड्रॉ करून दाखवतो. दिस इज द व्हीपी अँड दिस इज द एचपी अँड मिडल डिवायडिंग लाईन इट इज नथिंग बट दी एक्स वाय, ही एक्स वाय लाईन आहे. ओके, आता याच्यामध्ये मला सांगा इनफ्रंट पोझिशन. आता याच्यामध्ये काय सांगितलं, इनफ्रंट पोझिशन, इनफ्रंट पोझिशन कशी असणार आहे, फ्रॉम व्हर्टिकल प्लेन, व्हर्टिकल प्लेन पासून, म्हणजे इथून काय करायचं, आता इथून कुठून तरी तो असणार आहे. ओके, हे अबव पोझिशन आपण घेतलेली नाहीये, इन फ्रंट म्हणजे च्या समोर. व्हर्टिकल प्लेन पासून किती एमएम सांगितलेलं आहे, 60 mm सांगितलेलं आहे. ओके, दिस इज द पॉइंट ए, लक्षात येते का, व्हर्टिकल प्लेन पासून, म्हणजे या ठिकाणी व्हर्टिकल प्लेन. आता बघा, हा व्हर्टिकल प्लेन आहे,
या वर्टिकल प्लेन पासून तो पॉइंट काय केलेला आहे, मी फ्रंटला घेतलेला आहे, वर्टिकल प्लेन आहे ना हॉरिझॉन्टल प्लेन. आता हा अशा पद्धतीने प्लेन आहे या ठिकाणी, थ्री डी मध्ये दाखवलेला आहे हा, तिथं ते लक्षात येतं का, वर्टिकल प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन, कन्सेप्ट लक्षात आली का? 60 mm इन फ्रंट घ्यायचा आहे अँड पुढे काय म्हटलेलं आहे, 40 mm अबोव द एचपी. हॉरिझॉन्टल प्लेन पासून तो किती एमएम वरती आहे, 40 mm अबोव आहे, आणि ही लोकेशन आहे त्या पॉइंटची. ओके, आता हा पॉइंट लोकेट इथं जसा केला तो आता ऍक्च्युअली स्केचबुक मध्ये तुम्ही ड्रॉ करताना कसा ड्रॉ करणार, प्रत्येक वेळेस थ्री डी डायग्राम ड्रॉ करता येणार आहे का आपल्याला? नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं आपण की प्लेन जसं रोटेट केला, त्याच्यामध्ये प्लेन रोटेट केला आणि सॉलिड ऑब्जेक्ट ज्या पद्धतीने आपण काय केला, रिप्रेझेंट केला, सिलेंडर. ओके, सिमिलर वे वी कॅन यूज दॅट कन्सेप्ट फॉर द पॉइंट ऑल्सो. पॉइंट साठी देखील सेम कन्सेप्ट युटिलाइज करायचे, म्हणजे काय करायचं, या ठिकाणी प्लेन जो आहे तो रोटेट करायचा, किती डिग्रीनी रोटेट करायचं, 90 डिग्रीनी रोटेट करायचं. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे आता या ठिकाणी कन्सेप्ट बघा, हा व्हर्टिकल प्लेन आहे, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, सगळ्यांना दिसतोय का, सगळ्यांचं लक्ष आहे का? ओके, सो वी कॅन रोटेट दिस प्लेन व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. आता हॉरिझॉन्टल प्लेन आपण काय करतो, असा ओपन करतो, ओपन केल्यानंतर समोर ठेवल्यानंतर तो कसा दिसणार आहे, सो व्हर्टिकल प्लेन दॅट इज अ अबव एक्स वाय लाईन अँड हॉरिझॉन्टल प्लेन दॅट इज अ बिलो एक्स वाय लाईन. आहे का? रोटेट केल्यानंतर सांगतो, एक्झॅक्ट 90 मध्ये रोटेट केल्यानंतर हा असा होता, म्हणजे एक्झॅक्ट 90 मध्ये होता त्यावेळेला, तुम्ही इथं बघताय असा होता तो 90 डिग्रीमध्ये. आता हा काय केला, फक्त व्हर्टिकल प्लेन पासून हा हॉरिझॉन्टल प्लेन असा रोटेट केला, म्हणजे तो या ठिकाणी रिप्रेझेंट करताना तो कुठे आला, या ठिकाणी आला. ओके, सो वी कॅन ड्रॉ हियर फर्स्ट व्हर्टिकल प्लेन, हा व्हर्टिकल प्लेन आहे आणि दिस इज द एक्स वाय लाईन अँड दिस इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, हॉरिझॉन्टल प्लेन. आता 60 mm पोझिशन आपल्याला कुठे दिसणार आहे, टॉप व्ह्यू मधून दिसणार आहे ना, वरून बघत असताना, इकडून बघत असताना दिसणार नाहीये, लक्षात येते का? इकडून बघत असताना, फ्रॉम फ्रंटल, फ्रंट मधून बघत असताना आपल्याला काय दिसणार आहे, अबव पोझिशन, अबव पोझिशन दिसणार आहे ना, की अबव पोझिशन कुठे दिसते, व्हर्टिकल प्लेन मध्ये. हॅलो हॅलो, हा करेक्ट. तर 40 mm अबव पोझिशन, पॉइंट ए ची अबव पोझिशन कुठे दिसणार आहे, हॅलो, अबव पोझिशन कुठे दिसणार आहे, हा बरोबर, व्हर्टिकल प्लेनला दिसणार आहे, ही 40 mm अबव पोझिशन कुठे दिसणार आहे, व्हर्टिकल प्लेन मध्ये दिसणार आहे. त्यामुळे बेसिकली ड्रॉ करत असताना या ठिकाणी काय करायचं आहे, तर हे पेज वरती या ठिकाणी काय केलं, मी फेंट लाईन इनिशियली ड्रॉ करतो, ड्रॉ द फर्स्ट फेंट लाईन, त्याच्यामध्ये फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे अँड टेक द डिस्टन्स. आता या ठिकाणी काय घेतलेलं आहे, मी डिस्टन्स काय करतो, या ठिकाणी ते डिस्टन्स ऍक्च्युअल डायमेन्शन घ्यायचे, तर पॉइंट मार्क करतो, सो दिस डिस्टन्स इट इज नथिंग बट दी 40 mm डिस्टन्स, हे 40 mm घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, लक्षात आलं, एचपी पासून वरती इथून स्टार्ट होतो ना. ओके, एचपी इथून स्टार्ट होतं, अबव एचपी म्हणजे एचपी पासून काय करायचं, अबव घ्यायचं. आता इनफ्रंट पोझिशन कुठे दिसणार आहे आपल्याला, टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे, त्याचा फ्रंट व्ह्यू, फ्रंट व्ह्यू मधून त्याची काय दिसली, हाईट दिसली, कुठल्या हाईट वरती तो रिप्रेझेंट केलाय, 40 mm अबव रिप्रेझेंट केलेलं आहे. आता टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, चार समोर, व्हर्टिकल प्लेन पासून चार समोर किती डिस्टन्स दिलेला आहे, हॅलो हॅलो हॅलो, आता ऐकू येतो का? हा, तर आता इनफ्रंट, इनफ्रंट पोझिशन कुठं असणार आहे, व्हर्टिकल प्लेन पासून
इन फ्रंट असणार आहे ना, ही काय झाली इन फ्रंट पोझिशन. इन फ्रंट पोझिशन कुठून स्टार्ट होते, एंड इथून व्हर्टिकल प्लेन पासून इथे इन फ्रंट पोझिशन स्टार्ट होते, ती टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. इथून किती एम एम घ्यायला पाहिजे डिस्टन्स, तर 60 mm घ्यायला पाहिजे, ती टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. आता इथं फ्रंट व्ह्यू दिसला आपल्याला, आता हा टॉप व्ह्यू असणार आहे. ओके, सो टेक द डिस्टन्स 60 mm, तो पॉइंट लोकेट, इथे मी काय करतो पॉइंट लोकेट करतो, सेम पॉइंट आहे तो, टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. सो दिस इज नथिंग बट दी इन फ्रंट पोझिशन, इन फ्रंट पोझिशन 60 mm. हे क्लिअर झालं का तुम्हाला, इन फ्रंट आणि अबव पोझिशन कुठे घ्यायची? हा, आता हे झालं तुम्हाला मी ऍक्च्युली याच्यामध्ये दाखवलं, तुमच्या शीट वरती ड्रॉ करताना, म्हणजे स्केचबुक मध्ये ड्रॉ करत असताना कसा येणार तो, तुमची स्केचबुक बघा, चेक करा स्केचबुक आता तुमची, किंवा स्केचबुकचं पेज तुमचं काय आहे मी दाखवतो या ठिकाणी. पेज या ठिकाणी अशा पद्धतीनं आहे तुमचं पेज, हे पेज आहे जो मी रेक्टेंगल ड्रॉ केलेला आहे, हे तुमचं पेज आहे. आता ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या ठिकाणी मी ड्रॉ करून दाखवतो. तुम्ही पेज वरती ड्रॉ करत असताना कसं ड्रॉ करायचं आहे, फर्स्ट या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन वरती लिहून घ्यायचा तो, अँड देन ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन एक्झॅक्टली ऍट द मिडल. मिडलला काय करायचं या ठिकाणी, एक्स वाय लाईन ड्रॉ करून घ्यायचे. ओके, एक्स वाय लाईन ड्रॉ करून घ्यायचे. एक्स वाय लाईन काय करते, बायफ्रगेट करते व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेनला, काय करते सेपरेट आउट करते. ओके, एक्स वाय लाईनच्या वरती काय असणार आहे या ठिकाणी, करेक्ट व्हर्टिकल प्लेन असणार आहे, त्या ठिकाणी व्हर्टिकल प्लेन मार्क करायचं. सो दिस इज द व्हर्टिकल प्लेन. एक्स वाय लाईन पासून वरती चालू होतो ना तो, इथून चालू होतो व्हर्टिकल प्लेन. आणि एक्स वाय लाईनच्या खाली काय असणार आहे, बिलो हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, फर्स्ट मार्क द व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन, दोन्ही मार्क करून घ्यायचे. आता हे मार्क केल्यानंतर सेम आपण या ठिकाणी जो प्लेन ओपन केला होता, सेम कन्सेप्ट आपण या ठिकाणी काय करायचं, फर्स्ट ड्रॉ द फेंट लाईन ऍट द मिडल. आता ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन, एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारलेला असेल, काय विचारलेलं असेल, ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट ए दॅट इज 60 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. व्हीपी पासून इन फ्रंट, व्हीपी इथून स्टार्ट होतो ह्या एक्स वाय पासून, इन फ्रंट म्हणजे इकडे घ्यायचा, आणि अबव 40 mm अबव एचपी, एचपी पासून अबव, एचपी इथं संपतोय म्हणजे तिथून अबव वरती घ्यायचा, म्हणजे 40 mm अबव घ्यायचा. ते इथं आपण ऑलरेडी ड्रॉ केलेलं आहे, तेच फक्त परत एकदा तुमच्या स्केचबुक मध्ये ड्रॉ करत असताना एक्स वाय लाईन ड्रॉ करा. एक्स वाय मार्क करायचा आहे, व्हर्टिकल प्लेन अबव द एक्स वाय लाईन दॅट इज अ व्हर्टिकल प्लेन स्टार्ट, बिलो द एक्स वाय लाईन हॉरिझॉन्टल प्लेन स्टार्ट, देन ड्रॉ द फेंट लाईन ऍट द मिडल, अँड देन मार्क द पॉइंट. आता पॉइंट काय मार्क करायचं आहे, फर्स्ट पॉइंट मार्क करत असताना मी विदाउट डायमेन्शन मार्क करतोय, तुम्ही विथ डायमेन्शन मार्क करायचं. हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे, हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे, करेक्ट 40 mm घ्यायचं आहे, 4 cm. ओके, डायमेन्शन त्या ठिकाणी काय करायचं, 40 असं मेन्शन करायचं. सो दिस इज द पॉइंट ए दॅट इज अ अबव द एचपी. आता अबव पोझिशन झाली, आता इन फ्रंट पोझिशन घ्यायचं, इन फ्रंट ऑफ काय म्हटलेलं आहे, इन फ्रंट ऑफ व्हीपी. काय म्हटलेलं आहे, इन फ्रंट ऑफ व्हीपी, इन फ्रंट म्हणजे व्हीपी पासून पुढं, च्या समोर. ओके, सो इन फ्रंट ऑफ व्हीपी अगेन टेक द डिस्टन्स दॅट इज अ एक्झॅक्टली 60 mm, 60 mm घ्यायचं आहे, आणि 60 mm साठी पॉइंट मार्क करायचं आहे. ओके, मार्क द पॉइंट ए दॅट इज अ 60 mm इन फ्रंट, अँड ऑल्सो शो द डायमेन्शन्स. परत पुन्हा काय करायचं, फेंट लाईन घ्यायचे आहेत आणि प्रोजेक्शन लाईन फेंट, थिन लाईन यूज करायचे आहेत. आणि याच्यामध्ये काय करायचं, एरो दाखवायचं आहे. हे डिस्टन्स जे असणार आहे, अप्रॉक्सिमेट 10 किंवा 15 mm घ्यायचं आहे डायमेन्शन दाखवत असताना, आणि दिस इज नथिंग बट दिस 60 mm. सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर दिसतंय का? ओके, दिस इज द फायनल आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. क्वेश्चनचं आन्सर लक्षात आलं का तुमच्या? हॅलो,
हॅलो. येस नो काहीतरी म्हणा कोणीतरी. हे तुम्हाला समजण्यासाठी मी इनफ्रंट आणि अबाव लिहितो. हे लिहायचं नाहीये क्वेश्चन आन्सर मध्ये. जे रेड आणि ग्रीन कलर मध्ये लिहिलेलं आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. आणि एग्जाम मध्ये हे असे फिगर वगैरे ड्रॉ करायचे नाहीये. ह्या तुम्हाला समजण्यासाठी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये होता. दिस इज नथिंग बट दी फर्स्ट क्वाड्रंट. आता इथं आपण सॉलिड साठी घेतलं होतं. आपल्याला आपण चालू केलेलं आहे. काय चालू केलेलं आहे? ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन फॉर प्रोजेक्शन ऑफ पॉइंट. प्रोजेक्शन ऑफ पॉइंट मध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडने आपण काय केला? फर्स्ट क्वाड्रंट युज करून फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड मध्ये आपण काय केलेलं आहे? प्रॉब्लेमचं सोल्युशन या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. हे क्लिअर झालं का सगळ्यांना? हॅलो. हां, तर ड्रॉ केलं का सगळ्यांनी माझ्या बरोबर? केलेलं नसेल तर 1-2 मिनिटं वेळ घ्या आणि ड्रॉ करा. ड्रॉ करून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा 1-5 जणांनी रिप्लाय द्या मला झालेलं असेल. पाहिलं तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे, त्यामुळे याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. तुम्हाला कन्सेप्ट जर लवकर लक्षात येत नसेल तर परत एकदा विचारा, मी परत एकदा रिपीट करेन. ड्रॉ करून झालं का सगळ्यांचं? हा, आता ह्याच्यामध्ये ड्रॉ करत असताना बघा मी कशा पद्धतीने ड्रॉ केलं आणि तुम्ही कशा पद्धतीने ड्रॉ केलं. तर फेंट थिन लाईन ड्रॉ करायचे. थिन लाईन, थिन आणि थिक मध्ये फरक आहे. तुमची जी पेन्सिल आहे, पेन्सिल युज केल्यानंतर दिस इज द थिक लाईन. आता तुम्हाला दिसते थिन लाईन, थिक लाईन दिसते. दिस इज द थिन लाईन. दोन्ही मध्ये फरक आहे. थिन लाईन युज करायचे इथं ड्रॉ करत असताना. फक्त पॉइंट महत्वाचा आहे, ते एकाच लोकेशनला असणार आहेत ना. लक्षात येते का? त्याच्यासाठी फेंट लाईन ड्रॉ करायचे. प्रोजेक्शन लाईन ज्या घेतल्या आहेत डायमेन्शन दाखवण्यासाठी, त्या देखील काय पाहिजेत? एकदम फेंट पाहिजेत. थिक घ्यायचे नाही, थिन घ्यायचे आणि युज करून ड्रॉ करायचं. झालं का प्रॉब्लेम ड्रॉ करून सगळ्यांचा? एकच मेंबरनी रिप्लाय. हा, आता सेकंड प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार आहे. तो काय करायचा? सेकंड प्रॉब्लेम घ्यायचा आहे आणि तुम्ही सॉल्व करायचा तो. आणि याच्यावरती टीचमेंट वरती मी लेक्चर क्रिएट करतो. आज लेक्चर 1, सिलेबस आज स्टार्ट झालेला आहे. तर त्याचं लेक्चर 1 असं म्हणून क्रिएट करतो. ऑलरेडी लेक्चर आपलं झालेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2, हा क्वेश्चन नंबर 1 होता. आता झालेलं त्याचं सोल्युशन झालंय. आता जे प्रॉब्लेम बघतोय हे फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधले बघतोय. कन्फ्युजन तुम्हाला होऊ नये याच्यासाठी युट्यूब वरती बरेचसे व्हिडिओज अवेलेबल आहेत. कन्फ्युजन करून घेऊ नका. एका दुसरा व्हिडिओ बघितला तरी चालेल. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही काय करायचं? घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन मी देतो, लिहून घ्या सगळ्यांनी. क्वेश्चन क्वेश्चन घेता का सगळेजण? ड्रॉ प्रोजेक्शन, ड्रॉ प्रोजेक्शन ऑफ पॉइंट पी. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट पी दैट इज फाय mm. That is a 65 mm above HP. HP means horizontal plane, and 45 mm in front of
VP 45 mm in front of VP. हा सगळे जण सॉल्व करू शकल. हा बाबा, हा आता हा सॉल्व करायचा आहे तुम्हाला. एक 5 मिनिटं मी वेळ देतोय, 5 ते 10 मिनिटं. 5 मिनिटं सफिशियंट आहेत ना सगळ्यांना? पॉइंट तर लोकेट करायचा आहे, सिंपल आहे एकदम, काही अवघड नाही आहे. बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले ना, काही अवघड नाही. ग्राफिक्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे, सगळे स्कोर करणार, सगळे पास होणार. फक्त लेक्चरला प्रेझेंट असायला पाहिजे कंडिशन, आणि ते पण नुसतं लेक्चरला प्रेझेंट नाही, तर ते जे काय ड्रॉ करायला सांगितले माझ्याबरोबर तुम्ही ड्रॉ करायला पाहिजे. जे लेक्चरला सांगितले तेवढंच जरी कम्प्लीट केला तरी पण सगळेजण 100% पास होणार. नियर अबाउट 60-65 अबाव मार्क्स सगळ्यांना मिळणार. हॅलो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचंय. 5 मिनिट सफिशियंट आहेत सगळ्यांना सॉल्व्ह करायला, तर सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट ड्रॉ द एक्स वाय लाईन. एक्स वाय लाईन ड्रॉ करायचं आहे हॉरिझॉन्टल तुमच्या स्केचबुक वरती. वरती इथं या ठिकाणी लिहायचं, क्वेश्चन लिहित असताना खाली लिहायचं नाही कधीही, वरती लिहायचं आहे. पेज ज्या ठिकाणी फोल्ड तुमचं ज्या ठिकाणी हे केलेलं असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी क्वेश्चन लिहायचं आहे. एक्स वाय लाईन मार्क करा ऍट द मिडल. नेक्स्ट पॉइंट पी ची पोझिशन सांगितले. पॉइंट पी दॅट इज अ 65 mm अबोव HP. 65 mm अबोव HP विथ डायमेन्शन ड्रॉ करायचं आहे अँड 45 mm इन फ्रंट ऑफ VP. A4 साइजचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पार्टेशन करू शकता. एकाच पेज वरती दोन प्रॉब्लेम सॉल्व केले तरी चालेल. एका पेज वरती एकच प्रॉब्लेम पाहिजे असं काही नाही आहे. पेजचं युटिलायझेशन पुरेपूर करा. A4 साइज, आता तुमच्या समोर जे पेज ठेवलेलं आहे हे A4 पेज आहे. या A4 पेज मध्ये तुम्ही पार्टेशन केला आणि वरती प्रॉब्लेम लिहून त्याच्या खाली प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पॉइंटचे तरी चालतील. त्याच्यानंतर लाईन साठी मात्र तुम्हाला काय करावं लागेल, एका पेज वरती एकच प्रॉब्लेम येईल. पॉइंट साठी कसं आहे, तर त्याच्यासाठी स्पेस कमी लागेल, करायचं डिवाइड करायचं आहे. हाफ पेज मध्ये एक सेकंड प्रॉब्लेम, म्हणजे तुमचे फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही साइडला काय किती प्रॉब्लेम बसतील. अरे बोला कोणीतरी, किती प्रॉब्लेम बसतील एका पेज वरती. हॅलो, हॅलो, टोटल 4 प्रॉब्लेम्स बसतील एका पेज वरती व्यवस्थित जर सॉल्व्ह केले तर, एकाच पेज A4 साइजच्या पेज वरती. झालं का प्रॉब्लेम सॉल्व्ह करून? ओके, तर आता काय करायचं मी आता सांगतो. ह्याच्यामध्ये टोटल 40 मेंबर्स आहेत, तर असं समजू नका की कुणाला मुद्दाम पॉइंट आउट केलेला आहे. कुणी एक जण काय करायचं मी सांगेन त्यांनी काय करायचं. स्क्रीन तेली रोल नंबर 25 आहे का बाबा? तेली तेली रोल नंबर 25. हॅलो हॅलो, माइक ऑफ केलेला आहे तो ऑन करायचा आहे. तेली प्रसाद रोल नंबर 40. हॅलो प्रसाद, आवाज. हा प्रसाद, ड्रॉ केला का रे प्रॉब्लेम सोल्युशन? ड्रॉ केलं का याचा? केला असेल तर येस, म्हण नसेल तर नो म्हटलं तरी चालेल, काय कुणाला शिक्षा करणार नाही. हॅलो प्रसाद, म्यूट केला लगेच. प्रसाद लेफ्ट रोल नंबर 40 लेफ्ट. तेली किती नंबर होता? 25. तेली
तेली तेली पण नाही आहे का? कोण आहे का आणि कोण याच्यामध्ये रिप्रेझेंट? रोल नंबर 34 अनुज. हा, प्रॉब्लेम सॉल्व केलास का बाबा? प्रॉब्लेम सॉल्व केलास का बाबा? हा, मग आता तुझ्या कॅमेरा यूज करायचा आहे आणि स्क्रीन शेअर करायचे तुझे, करता येईल का? हा हा मोबाईल हातात धरून दाखवलास तरी चालेल, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व केला? पॉइंट पी म्हटलेला आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे. जरा वरती घे, वरती घे, जरा दिसून दे मला. हा करेक्ट, म्हणजे प्रॉब्लेम समजलेला आहे. आता पॉइंट मार्क करताना त्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये काय लिहिलं आहे? ओके ओके ठीक आहे, स्क्रीन ऑफ केलास तरी चालेल. ठीक आहे, गुड. तर आता हे कशासाठी सांगितलं की तुम्हाला काय समजलं हे मला पण कळायला पाहिजे ना. मी तसंच पुढे शिकवत जाणार आणि तुम्हाला काय समज नसेल तर त्याचा काय यूज नाही आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं काय करू नका की कुणाला मी शिक्षा करणार नाही आहे. कुणाला तर स्क्रीन शेअर करायला सांगितल्यानंतर, बट ठीक आहे, तुम्ही सॉल्व केला नसेल तर नो म्हटलं तर त्या ठिकाणी विषयच संपतो ना. लेफ्ट व्हायची काही गरज नाही आहे, कुणाला मी शिक्षा करणार नाही आहे, आधीच क्लिअर करतो. हा हॅलो 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 हॅलो, ऐकू येते का सगळ्यांना? हा ओके, तर सी द सोल्युशन. आता याचं सोल्युशन तुम्हाला परत एकदा, ज्यांचं चुकलेलं आहे किंवा ज्यांना अजून जमलेलं नाही आहे त्यांनी परत एकदा याचं सोल्युशन बघा. तुमची तुमचं जर पेज आहे रेग्युलर, तर पेज वरती काय करायचं? फर्स्ट ड्रॉ द लाईन, दॅट इज अ एक्स वाय लाईन. एक्स वाय लाईन सगळ्यांनी मार्क केले का? माझ्याबरोबर ड्रॉ करा, ज्यांचं चुकलेलं आन्सर आहे ड्रॉ करायला चालू करा. दिस इज द प्रॉब्लेम. ओके, एक्स वाय लाईन सगळ्यांनी मार्क केलं का? हॅलो, तर अबव एक्स वाय लाईन, दॅट इज अ अबव एक्स वाय लाईन काय प्रेझेंट असणार आहे? हॅलो, अबव एक्स वाय, हा व्हीपी वर्टिकल प्लेन. बिलो एक्स वाय लाईन एच, करेक्ट. हे पहिल्यांदा मार्क करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट पी. मेन्शन काय केलेलं आहे? पॉइंट पी, म्हणजे आन्सर चुकलेलं असं नाही, त्या ठिकाणी मार्क मिळणार तुम्हाला. फक्त लोकेशन त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी नोटिफिकेशन यूज केले तेच यूज करा मोस्टली. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट पी दॅट इज अ 65 mm अबव एचपी. आता एचपी होत आहे, एचपी इथून स्टार्ट होतं, एचपी पासून वरती सांगितलेलं आहे, अबव पोझिशन सांगितलेलं आहे. अबव कुठे घेतो आपण? एचपी पासून अबव घेतो. म्हणजे फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल लाईन, आता फेंट व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं आहे आणि याच्यामध्ये काय करायचं? 65 mm अबव, एक्झॅक्टली 65 mm काय करायचं आहे, पॉइंट काय करायचं आहे, अबव घ्यायचं आहे. मार्क द पॉइंट दॅट इज अ 65 mm पॉइंट पी, इट इज 65 mm अबव फ्रॉम एक्स वाय लाईन, अबव घेतला हा. नेक्स्ट, आता याच्यामध्येच काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये? अँड 45 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी, व्हीपी पासून इन फ्रंट, व्हीपी तर एंड होतं, व्हीपी पासून पुढे म्हणून सांगितलं, च्या समोर, व्हीपीच्या समोर सांगितलेलं आहे. किती घ्यायचं आहे? 40 mm वरती मार्क करायचं आहे. एक्झॅक्टली 40 mm वरती लोकेट काय करायचं? विथ डायमेन्शन पॉइंट पी मेन्शन करायचं या ठिकाणी. फक्त पॉइंटच दिसायला पाहिजे, बाकीचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते पेंट ठेवायचं, एक्स वाय लाईन डार्क ठेवायचे मात्र. ओके, ऑल्सो प्रोव्हाइड द डायमेन्शन. तर डायमेन्शन देत असताना काय करायचं? पेंट त्या ठिकाणी काय करायचं? एक्सटेन्शन लाईन. आपण जे डायमेन्शन दाखवण्यासाठी जे लाईन आउटसाइड ला घेतो दॅट इज कॉल्ड एज एक्सटेन्शन लाईन्स. दीज आर द एक्सटेन्शन लाईन्स. ड्रॉ द फेंट लाईन, फेंट लाईन ड्रॉ करायचे.
याच्यामध्ये वर्टिकल दॅट इज अ अबव पोझिशन ऑफ द पॉइंट पी अबव पोझिशन इट इज अ 65 mm मेन्शन करायचं नाही त्या ठिकाणी 65 एवढंच मेन्शन करायचं आहे 65 mm अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी व्हीपीच्या समोर किती एम एम सांगितलेलं आहे 45 ओके आन्सर सगळ्यांचं हेच आलेलं आहे का हा ज्यांचं आन्सर आलेलं नाही आहे ज्यांनी चुकीचं ड्रॉ केलेलं आहे त्यांनी काय करायचं परत एकदा करेक्ट करून घ्यायचं आहे परत एकदा लक्षात ठेवा अबव एचपी म्हटलं तर एचपी जिथं एंड होतंय एचपी पासून वरती घ्यायचं आहे अबव पोझिशन दिस इज द अबव हे तुम्हाला समजण्यासाठी मार्क करतोय हे एक्झाम मध्ये वगैरे काही लिहायचं नाहीये इन फ्रंट म्हणजे कुठं आला तो व्हीपी पासून पुढं च्या समोर ओके इन फ्रंट म्हणजे च्या समोर तर पहिल्या एक दोन प्रॉब्लेम साठी लिहिला तरी चालेल स्केचबुक मध्ये एक्झाम मध्ये लिहायची काही गरज नाही याची ओके नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया सोपं आहे ना काय अवघड नाही याच्यामध्ये हॅलो ओके सो टेक द नेक्स्ट प्रॉब्लेम आता नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करा नेक्स्ट प्रॉब्लेम साठी मी काय क्वेश्चन देणार आहे टेक द क्वेश्चन फॉर क्वेश्चन नंबर थ्री विजिबल टू ऑल हा टेक द क्वेश्चन हा ओके टेक द नेक्स्ट क्वेश्चन ड्रॉ द प्रोजेक्शन नोट डाउन करून घ्यायचं स्केचबुक मध्ये ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट क्यू दॅट इज पॉइंट क्यू ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट क्यू दॅट इज 35 mm above HP use first angle projection method use first angle projection method आता इथं काय दिलेलं आहे तर ह्या प्रॉब्लेम मध्ये चेक करा फक्त एकच पोझिशन दिलेली आहे सगळ्यांनी प्रॉब्लेम घेतला का नोट डाऊन करून ओके आता तुम्ही जे एक्स वाय कोऑर्डिनेट साठी जेव्हा आता तुम्ही एक्स वाय कोऑर्डिनेट वरती जेव्हा एखादा पॉइंट रिप्रेझेंट करत होता त्यावेळेला तुम्हाला एखाद्या पॉइंट मध्ये किंवा एक्स वायचं याच्यामध्ये देत असताना काय दिलेलं असतं तर एक काय वी कॅन टेक द कोऑर्डिनेट्स दॅट इज अ 20 अँड 0 एक्स अँड वाय दिलेलं असेल तर वाय ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे ओके आणि एक्स ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 20 दिलेली आहे 10 आणि 20 म्हणजे तो पॉइंट कुठे लोकेट झाला बरोबर एक्झॅक्ट एक्स वाय वरती झाला ना हॅलो हा म्हणजे एक्स वाय हे डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला एकच डिस्टन्स दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काय केला पॉइंट लोकेट केला सेम प्लेन मध्ये देखील तसंच लोकेट करायचं मी आता याचा 3D व्ह्यू आता तुम्हाला काय दिलेलं आहे ड्रॉ दी प्रोजेक्शन ऑफ द पॉइंट क्यू अँड दॅट इज 35 mm अबव एचपी यूज द फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आता ह्याचं आन्सर एक दोन मिनिटं वेळ देतोय सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं आहे सॉल्व्ह केल्यानंतर मला रिप्लाय द्या त्यानंतर मी तुम्हाला कोणाला तरी स्क्रीन शेअर करत असतो त्यानंतर आपण त्याचं सोल्युशन देखील बघायचं ओके सॉल्व्ह करा प्रॉब्लेम
ये लगा सॉल्व सगा नहीं। हेलो हेलो। ओके हाँ तो कौन कौन दाखवू शकणार आहे म्हणजे प्रेझेंट कोण स्क्रीन करणार आहे का? एक जण कोण तरी रिप्लाय द्या। सूरज रोल नंबर 57 आहेस का बाबा? रोल नंबर 57 सूरज। सॉल्व केले का प्रॉब्लेम? अपशब्द पडले का ना? अनुजा रोल नंबर 3। हेलो 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 प्रेजेंट करायचं स्क्रीन आणि सोल्यूशन दाखवायचं मला याचं। हेलो हाँ कुणीच रिप्लाय देत नाही। हॅलो प्रॉब्लेम सॉल्व केला ना सगळेजण का? नाही ओके राहून दे, मी कुणाला काय विचारत नाही। तुम्ही काय वन वे कम्युनिकेशन तुम्हाला समजले की नाही याच्यासाठी मी स्क्रीन शेअर करा म्हणतो। आणि जरा पाठीमागे कोण आहे जरा विचार करत जावा, काय बोलायलेत काय नाही। ऑन करायच्या आधी ओके सो फर्स्ट दॅट इज अ क्वेश्चन 3। दिर इज नथिंग बट द ड्रॉ प्रोजेक्शन ऑफ पॉइंट क्यू दॅट इज 35 mm अबव द एचपी, यूज फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड। आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड का म्हटलेला आहे याच्यामध्ये? बिकॉज ऑफ वी कॅन रिप्रेझेंट और वी कॅन ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट क्यू युझिंग द सेकंड सेकंड अँगल प्रोजेक्शन ऑल्सो वी कॅन यूज अँड वी कॅन रिप्रेझेंट द आन्सर। आता याच्यामध्ये दोन मेथडनी आन्सर येऊ शकतं, एक तर फर्स्ट अँगलनं देखील सॉल्व करता येतं आणि सेकंड अँगलनं देखील सॉल्व करता येतं। म्हणून इथं स्पेसिफिकली काय मेन्शन केलंय? फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड म्हटलेलं आहे। फर्स्ट अँगल मध्येच घ्यायचं आहे, सेकंड अँगल मध्ये देखील काय असणार आहे? अबोव पोझिशन असणार आहे ना इथं वरती। सो फर्स्ट वी कॅन सी द सोल्युशन दॅट इज अ 35 mm पॉइंट क्यू, इट इज 35 mm अबोव। 35 mm मीन्स फ्रॉम एक्स वाय लाईन पासून किती mm सांगितलेलं आहे? दिस इज द अबोव पोझिशन पॉइंट क्यू, इट इज अबोव 35 mm ओके 35 mm अबोव सांगितलेलं आहे। इन फ्रंट पोझिशन काय दिलेलं आहे का याच्यामध्ये? नाही ओके सो फायनली वेन वी ओपन दिस पेन प्लेन हॉरिझॉन्टल प्लेन काय केलं 90 डिग्री मध्ये रोटेट केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सोल्युशन कसं रिप्रेझेंट करायचं आहे? ड्रॉ द एक्स वाय लाईन, मेन्शन द व्हीपी एच पी अँड अबव अबव वी कॅन मार्क द पॉइंट क्यू अँड दॅट पॉइंट क्यू इट इज
35 mm अबव, दिस इज द फायनल आन्सर. आन्सर असं असणार आहे, तुमच्या स्केचबुक मध्ये तुम्ही ड्रॉ करताना कसं येणार आहे ते, फर्स्ट ड्रॉ द एक्स वाय लाईन, दिस इज द एक्स अँड वाय लाईन, देन ड्रॉ द ऑल्सो मेन्शन द अबव एक्स वाय लाईन व्हर्टिकल प्लेन, बिलो एक्स वाय लाईन हॉरिझॉन्टल प्लेन, अँड देन ड्रॉ फेंट लाईन. ओके, फेंट लाईन ड्रॉ करायचे. देन अबव अबव एक्स वाय लाईन टेक द 35 mm डिस्टन्स, यूज द स्केल अँड मार्क द पॉइंट. दिस पॉइंट इट इज अ पॉइंट क्यू, अँड 35 mm अबव ड्रॉ द एक्सटेन्शन लाईन अँड शो द डायमेन्शन्स. And this is the answer of given question. Okay? Is samajh laga sagana? Okay. आता एक दोन प्रॉब्लेम मी तुम्हाला देणार आहे, दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि टीचमेंट वरती लेक्चर वन मध्ये काय करायचं आहे अपलोड करायचंय. ओके, सो टेक द क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 4. Take the question, that is nothing but question number 4. Draw projection, draw the projection of point A, draw the projection of point A, that is above HP above HP and 9 mm in front of VP. Question घेतलं का सगळ्यांनी? Draw the projection of point A, that is 42 mm above the HP and 9 mm in front of VP. And next question, draw projection of point B, that is 27 mm in front of VP, use first angle projection method. Doni problem get leka? Haan. आता हे काय करायचे, आधी जे सॉल्व्ह केले ते प्रॉब्लेम टीचमेंट वरती अपलोड करायचे नाही आहेत. आता झालेले हे दोन प्रॉब्लेम आता जे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. ओके, तर हे दोन प्रॉब्लेम फर्स्ट क्वाड्रंट साठी, युझिंग फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड ड्रॉ द सोल्युशन ऑफ दीज टू प्रॉब्लेम्स. ह्या दोन्हीचे सोल्युशन सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे फोटो स्नॅप काढायचे आहेत आणि ते काय करायचे आहेत, एकाच ह्याच्यात PDF मध्ये अपलोड केला तरी चालेल. दोन्ही काय करायचे आहेत ह्याच्यावरती अपलोड टीचमेंट वरती लेक्चर वन मध्ये अपलोड करायचे आहेत. कुणाला काय शंका आहे का? आता वाजलेत किती, टोटल टायमिंग झालेला आहे तर 3:40 झालेले आहेत. आता आज इथं आपण स्टॉप करूया नेक्स्ट लेक्चरला आणि प्रॅक्टिकलला नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया. ओके, तर हे सोल्युशन तुम्ही काय करायचं, ऍड करायचंय. कुणाला काय शंका आहे का? हा, तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करायचं, नेक्स्ट लेक्चरला आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आपण बघितली, तशीच आता सेकंड अँगल, थर्ड अँगल आणि फोर्थ अँगलचे प्रॉब्लेम बघायचे आहेत. ते नेक्स्ट लेक्चरला आणि प्रॅक्टिकलला मी कंटिन्यू करत जाईन. ओके, तर ह्याचे दोन्हीचे सोल्युशन काय करायचे, लेक्चर वन वरती अपलोड करायचे. टायमिंग आता 3:40 झालेलं आहे,
6:15 म्हणजे एक 6:15 वाजेपर्यंत काय करायचं, तुम्ही काय करायचं, त्याचं सोल्युशन अपलोड करायचं. हार्डली प्रत्येक प्रॉब्लेमला एक 5 ते 10 मिनिटं लागतील, तर वेळ भरपूर दिलेला आहे. तास 1.5 तास वेळ आहे तुमच्याजवळ, 1.5 2 तास वेळ आहे. तर सोल्युशन क्रिएट करा आणि ते त्याच्यावरती अपलोड करा. ओके, कुणाला काही शंका आहे का आता झालेल्या सेशनमध्ये? आणि लेक्चरला प्रेझेंट राहा. आता फक्त फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड झालेली आहे, सेकंड थर्ड फोर्थ हे तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम असणार आहेत, आणि मोस्टली फर्स्ट आणि थर्ड वरती पॉईंटचे प्रॉब्लेम असणार आहेत. लाईनचे मात्र सगळे इथून पुढे लाईनचे प्रॉब्लेम जेव्हा चालू होतील ते सगळे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडलाच आहेत. त्यामुळे अब्सेंट राहू नका. जे अब्सेंट आहेत मेंबर त्यांना सांगा हे परत रिपीट होणार नाहीये. हायली इम्पॉसिबल आहे की प्रत्येक गोष्ट रिपीट करणं ग्राफिक्स मध्ये, कारण जे 1 तास 2 तास मी एक्सप्लेन करायला, समोर जर असता तर मला समजलं असतं तुम्हाला काय समजलेलं आहे. तेवढ्यासाठी तुम्हाला स्क्रीन शेअर करायला मी सांगतो. जर तुमचं काय चुकलेलं असेल तर मला करेक्ट करता येईल. जर काय चुकलेलं आहे आणि काय बरोबर आहे हेच जर मला समजत नसेल तर मी फक्त एक्सप्लेन करत शिकवत जाणार. तुम्हाला काय समजलेलं नाही समजलेलं आहे हे मला कसं कळणार आहे? त्यामुळे मोस्टली बघा, ज्या ठिकाणी तुम्ही बसताय त्या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्बन्स नको अशा ठिकाणी बसा. आणि आज जे झालं ते परत व्हायला नको आहे. स्क्रीन शेअर करायला सांगितल्यानंतर लेफ्ट व्हायचं नाहीये. मी नंबर इथून पुढे नोट डाऊन करून घेत जाईन. गरज नसेल ते काय जॉईन झालेलेच नाहीये, त्यांच्याबद्दल काही विषयच नाहीये. ज्यांनी फी भरलेली आहे, ज्यांना काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी म्हणजे तुमच्या सिलेबस रिलेटेड जे पार्ट जो आहे तो शिकायचा आहे, ते तर आहेतच जॉईन झालेले. नुसतंच जॉईन होऊन देखील काय, फिजिकली नुसतं प्रेझेंट असून काय उपयोग नाहीये. किंवा नुसतंच मोबाईल चालू करून ठेवला आहे आणि कुठेतरी गेलाय त्याचा काही यूज नाहीये. तर फायनल एक्झाम देत असताना तुम्हाला द्यायचे आहे, एवढं लक्षात ठेवा. कुणाचंही कॉपी पेस्ट करून काही होत नाहीये. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला प्रेझेंट राहा सगळेजण. जे अबसेंट होते त्यांना देखील सांगा. मी अटेंडन्स पाहिलं तर ते देखील शेअर करतो संध्याकाळी. ठीक आहे, कुणाला काय प्रॉब्लेम नाही ना? ओके, आणि जरा एनर्जेटिक राहा. दुपारी काय नाश्ता चहा वगैरे जेवण वगैरे काय दिलेलं आहे की नाही घरच्यांनी? हा, पोटभर दिलेलं आहे. त्याच कामावरती आहेत घरातले, तुमचे पोट सांभाळण्यासाठीच आहेत सगळेजण. निदान त्यांच्याकडे तरी हे करा, त्यांचं तरी हे ठेवा, ध्यान ठेवा. त्यांनी तुमच्यासाठी फी भरलेली आहे, तुमच्यासाठी कष्ट घेतायत, त्यांच्यासाठी शिकताय तुम्ही. निदान हे तरी लक्षात ठेवलं तरी एनर्जेटिक राहा. जरा आन्सर देखील येत असताना माझ्याकडे एनर्जेटिक येऊन दे. तुमचा आवाज बघून मला असं वाटतंय बहुतेक एनर्जी सगळी संपलेली आहे. बहुतेक शेवटच्या, आता काय बोलायला नको, तर एनर्जेटिक आन्सर पाहिजे प्रत्येकाचं. सगळ्यांना आजचं सेशन कळालं का, समजलं का? ओके, ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला अब्सेंट राहू नका. ओके, क्लास एंड करतो इथं मी.